तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता नेक्स्ट एग्जांपल आहे आपल्या अशा पद्धतीने तुम्हाला एग्जाम मध्ये प्रॉब्लेम येणार आहे। तर प्रॉब्लेम काय सांगतोय, फिगर प्रॉब्लेम नंबर, सपोज प्रॉब्लेम नंबर 1 लिहूया, शोज पिक्चर व्ह्यू ऑफ एन ऑब्जेक्ट ड्रॉ फॉलोइंग व्ह्यूज। आता कोणकोणते आहे, फ्रंट व्ह्यू लुकिंग इन द डायरेक्शन ऑफ एक्स, आता एक्स की डायरेक्शन कुठे आहे, डायग्राम मध्ये तर मी दाखवलेलं नाहीये, तर यामध्ये आपल्याला प्रॉब्लेम मध्ये एक्स की डायरेक्शन अशी दिली आहे। नंतर काय सांगितलं, साइड व्ह्यू लुकिंग इन द डायरेक्शन ऑफ वाय, त्यानंतर काय सांगितलं, टॉप व्ह्यू। आता बेसिकली डायग्राम मध्ये पहा, मी तुम्हाला काय सांगितलेलं आहे, सुरुवातीला काय पाहिजे आपल्याला, डायरेक्शन ऑफ एक्स, एक्स ची डायरेक्शन कशी आहे, आता लेफ्ट टू राइट, अल्टिमेटली काय होणार आहे, फ्रंट व्ह्यू कुठे येणार आहे, तर या बाजूला, बरोबर। त्यानंतर काय सांगितलं, साइड व्ह्यू लुकिंग इन द डायरेक्शन ऑफ वाय, म्हणजे साइड व्ह्यू कुठून येणार आहे, या साइडला राहिला तो टॉप व्ह्यू। वन बाय वन प्रोसेसला सुरुवात करूया। सुरुवातीला आता आपण एक्स डायरेक्शन ओळखली, म्हणजे आपल्याला फ्रंट व्ह्यू कुठे काढायचा आहे या साइडला आपण ते समजून घेतलं। त्यानंतर रफ डायग्राम काढणार आपण। पहिले रफ डायग्राम मध्ये काय दिसतं आपल्याला, हा एक नंबरचा पार्ट, हा दोन नंबरचा पार्ट आणि हा तीन नंबरचा पार्ट। एक नंबर, दोन नंबर आणि तीन नंबर। त्यापूर्वी आपल्याला काय काढायचंय, आता फ्रंट व्ह्यू का ड्रॉ करायचं आपल्याला, बरोबर ना, तर फ्रंट व्ह्यू ची लेंथ किती आहे, हाइट किती आहे, ते आपल्याला पहिले चेक करायचंय। आता जर तुम्ही या डायरेक्शन पाहतोय तर या ब्लॉकची लांबी दिली आहे 15, पण या पॉइंट पासून तर या पॉइंट पर्यंत लेंथ किती दिली आहे, 45 mm, हाइट किती दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो, तर ही आहे 30। मग आता काय, सिंपल 45 by 3 चं काय करायचं, आपल्याला एक रेक्टेंगुलर ड्रॉ करून घ्यायचं। काय काढलं आपण, लेंथ 45, हाइट 30। त्यानंतर आपण जी रफ डायग्राम काढलेली त्याकडे पहा, आता तीन ब्लॉक दाखवले, 1, 2, 3, बरोबर। आता एक नंबर ब्लॉक, एक नंबर ब्लॉक ची लेंथ किती आहे, ही 15, बरोबर। त्यानंतर त्याची हाइट किती आहे, तर ही आहे 15, म्हणजे हा ब्लॉक किती बाय कितीचा झाला, 15 by 15 चा। सिमिलर वे सेकंड ब्लॉक, याची लांबी किती आहे, 15, हाइट किती आहे, 15, म्हणजे हा ब्लॉकचा विषय संपला, एक नंबर दोन ब्लॉकचा विषय संपला। आता या पॉइंट पासून तर या पॉइंट पर्यंत लेंथ किती आहे, मग जर माझी ओव्हरऑल लेंथ ही 45 असेल, 45 minus 15, मी या ब्लॉकची लांबी किती झाली, 30, म्हणजे मी काय करणार, आता या पॉइंट पासून इकडे 30 cm एक पॉइंट डॉट करणार, त्याप्रमाणे या पॉइंट पासून तर इकडे 30 cm अंतरावर, 30 mm अंतरावर तो पॉइंट मार्क करणार, दोन पॉइंट मधून एक लाईन ड्रॉ करणार। सिमिलर वे
हाइट किती आहे 15 आहे म्हणून 15 वर एक हॉरिझॉन्टल लाइन ड्रॉ करतात म्हणजे माझा कोणता पार्ट तयार झाला एक नंबर दोन नंबर तीन नंबर मिळून काय तयार होतोय माझा फ्रंट व्ह्यू आले लक्षात जर का तुम्हाला हे आवड वाटत असेल तर जेव्हा तुमच्या समोर ऑब्जेक्ट असेल त्यावेळी तुम्हाला मला कोणता पार्ट दिसतोय तो अशा पद्धतीने सेपरेट आउट करा हा झाला एक नंबर हा झाला दोन नंबर आणि हा झाला तीन नंबर तीन नंबर एक दोन तीन म्हणून काय झाला तुमचा फ्रंट व्ह्यू लुकिंग इन द डायरेक्शन ऑफ एक्स त्यानंतर आता आपल्याला फ्रंट व्ह्यू मध्ये डायमेन्शन द्यायचे आता या पॉइंट पासून हा एक पॉइंट आणि हा एक पॉइंट पासून एक सेंटीमीटर अंतरावर एक फेन लाईन ड्रॉ करायची आहे त्यानंतर एक असा एरो ड्रॉ करायचा आहे त्यानंतर या पद्धतीने हा एरो ड्रॉ करायचा त्याची लेंथ जर तुम्ही एरो काढत असाल त्याची लेंथ ही 3 mm पाहिजे आणि ही जी विड्थ आहे ती 1 mm पाहिजे म्हणजे काय 3/1 हा एरोचा रेशो आहे तुम्ही आता मेजरमेंट करून ड्रॉ नाही करू शकत पण जेव्हा जेव्हा एक्झाम्पल येईल जेव्हा तुम्ही डायमेन्शन लाईन कराल तेव्हा ऑटोमॅटिक तुमची प्रॅक्टिस होऊन तुम्ही ऑटोमॅटिकली काय करणार 3/1 चा एरो ड्रॉ करणार आहे इथपर्यंत आलं लक्षात तर याची हाईट किती आहे 13 आता डायमेन्शन देताना एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा आपण डायमेन्शन देतो डायमेन्शन लाईन वर जेव्हा डायमेन्शन ची लाईन ही व्हर्टिकल असेल त्यावेळेस जेव्हा आपण अंगठा टाकतोय तो सुद्धा कसं पाहिजे व्हर्टिकलच पाहिजे सेकंड थिंग आता याची लेंथ किती आहे तर त्याची लेंथ आहे 45 बरोबर ना या पॉइंट पासून तर या पॉइंट वर किती आहे 45 त्यामुळे आपण काय केलं आहे 1 cm अंतरावर या पॉइंट पासून खाली या पॉइंट पासून खाली अशी हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केली असल्याला आपण 45 cm सॉरी mm आता इथं लक्षात घ्या डॅमेज लाईन कशी आहे हॉरिझॉन्टल आहे त्यामुळे त्याची जी डायमेन्शन आहे व्हॉट एव्हर 15 असो 30 असो 40 असो किंवा 45 असो ती कशी केलेली आपण त्यावर पुटअप केलेली इथपर्यंत आलं असेल तुम्हाला बाकीचा नेक्स्ट पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया.